पुलिस ने 17 साल की नाबालिग लड़की से रेप करने के मामले में दो आरोपियों को गिरफ्तार किया है। इन दोनों ने खुद को पुलिस बताकर डोंबिवली के ठाकुरली खाड़ी किनारे दोस्त के साथ घूमने गई नाबालिग लड़की से रेप किया था। शिकायत मिलने के बाद विष्णुनगर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी थी और इस मामले में दो आरोपियों को अब गिरफ्तार किया गया है। पुलिस ने बताया है कि गिरफ्तार किए आरोपियों ने अपना जुर्म कबूल भी कर लिया है। आरोपियों की पहचान विष्णु सुभाष भांडेकर 25 वर्ष के रूप में हुई है, जो कल्याण इलाके में मजदूरी करता है, और दूसरा आरोपी आशीष प्रकाश चंद गुप्ता 32 वर्ष है, जो डोंबिवली में एक चाय की दुकान पर काम करता है। पुलिस ने इन दोनों आरोपियों को बहरहाल गिरफ्तार कर लिया है। इन पर आईपीसी की धारा और पॉक्सो एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है और पुलिस ने इन्हें गिरफ्तार कर अब सलाखों के पीछे भेज दिया है। एका अल्पवयीन मुलीच्या संदर्भात गुन्हा दाखल होता, पोस्को आणि 376 प्रमाणे सदर गुन्ह्यात आम्ही गुन्ह्याचा गांभीर्य पाहून आमच्या डिव्हिजनमधील 5 पथके तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपितांना ताब्यात घेण्यात आम्हाला यश आलेले आहे। तांत्रिक तपासाच्या आधारे मनपाडा पोलीस स्टेशनची टीम API तारमळे आणि API वनवे आणि त्यांचे कर्मचारी यांनी सदर आरोपींना ताब्यात घेऊन विष्णुनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालेराव आणि तपासी अंमलदार कंदारे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत। सदर आरोपींना आम्ही नेवाळी आणि डोंबिवली ईस्ट या ठिकाणाहून पकडले असून विष्णू भांडेकर हा नेवाळीकडे राहणार आहे आणि दुसरा जो आरोपी आहे आशीष गुप्ता हा डोंबिवली पूर्वचा राहणार आहे। दोघांनाही आम्ही ताब्यात घेऊन कोर्टात हजर करून पुढील गुन्ह्याचा सविस्तर तपास करत आहोत। विष्णू भांडेकर आहे त्याच्या विरुद्ध यापूर्वी 2 गुन्हे विष्णुनगर पोलीस स्टेशनला दाखल आहेत आणि त्याबाबतीत देखील आणखी सखोल चौकशी करत आहोत। यापूर्वी चौकशीमध्ये लक्षात येईल सध्या तरी पूर्व रेकॉर्ड असणारा एक भांडेकर नावाचा आरोपी आहे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस कस्टडीनंतर लक्षात येईल। त्यामध्ये या निमित्तानं आमचं जनतेला तसेच कॉलेज कुमारांना आव्हान राहील की अशा निर्जन स्थळी जाणं चुकीचं आहे, अशा ठिकाणी कोणताही अतिप्रसंग घडू शकतो, तरी या निमित्तानं माझं आव्हान असेल की अशी ठिकाणी प्रतिबंधित आहेत, आपण त्या ठिकाणी जाऊ नये।